नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त अशी मिक्स व्हेजिटेबल भजी बनवणार आहोत। खूप सुंदर लागतात, एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघाल। चला तर मग ही भजी कशी बनवायची चला आपण बघूया। तर मिक्स व्हेजिटेबल भजी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे कोबी। इथे मी कोबी छान अशी कट करून घेतलेली आहे। एक शिमला मिरची छान अशी कट केलेली आहे। त्याचबरोबर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, याला अशा प्रकारे स्लाइस मध्ये कट करून घेतलेला आहे। एक कांदा, याला सुद्धा मी उभा कट करून घेतलेला आहे। थोडेसे कढीपत्त्याचे पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर। यामध्ये आता आपल्याला थोडे मसाले टाकून घ्यायचे आहे। अर्धा छोटा चमचा हळदीची पावडर, चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। इथे मी छोटे दोन चमचे टाकलेले आहेत। एक छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व व्हेजिटेबलला जे आपण तिखट मीठ हळद टाकलेलं आहे हे छान असं लागलं पाहिजे आणि व्हेजिटेबल छान असे झाले पाहिजे। आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी झटपट तयार होणारी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील। तर बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ। तर बेसन पीठ जे आहे हे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि जेवढं याला लागेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे। जवळपास एक कप आपल्याला इथे बेसन पीठ लागेल, आपण बघूया। आता इथे एक कप बेसन पीठ छान असे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता अगदी थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि पुन्हा एक वेळेस हे छान असं मिक्स करून घेऊ। तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर जे आहे हे तयार करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट इथे हे झालेलं आहे। इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची जो फ्लेम आहे हा मीडियम करून घ्यायचा आहे आणि यामध्ये छोटे छोटे आपल्याला ही भजी सोडायची आहेत। अगदी मस्त लागतात। आणि हे जे तेल मी घेतलेलं आहे हे कालच्या रेसिपीतलं यूज केलेलं तेल आहे, म्हणून तुम्हाला थोडं वेगळं दिसत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। आणि अशाच माझ्या छान छान भज्यांच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। वेगवेगळ्या टाईपची भजी मी त्यामध्ये दाखवलेली आहे। स्नॅक्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, जसे की कांदा भजी किंवा वेगवेगळ्या टाईपची भजी, हे तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये कळवा। आता ही भजी जी आहे ती छान अशी आपण तळून घेऊ। इथे आपली मस्त अशी भजी जी आहेत ही तळून तयार झालेली आहे, मिक्स व्हेजिटेबल भजी। असेच आपण बाकीची सुद्धा तयार करून घेऊ। तर इथे सर्व भजी आपली छान अशी तळून तयार झालेली आहेत। इथे आपली मस्त अशी मिक्स व्हेजिटेबल्स भजी जी आहेत ही खाण्यासाठी रेडी आहेत। खूप छान लागतात, एक वेळेस ट्राय करून बघा। हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा असेही जरी खाल्ले तरी खूप सुंदर लागतात। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये कळवा। आपण भेटूया असाच एका छानसा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।